शाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नाना शाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नाना शाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। आता कि आम्ही इथे आंदोलन याच्यासाठी आणले की ऑनलाईन पद्धतीने एक्झाम्स झाले पाहिजे, सगळे जेवढ्याही विद्यापीठ, म्हणजे माझंच एक्झाम, माझ्या कॉलेजचंच एक्झाम्पल आहे, अजूनही आमचे क्लासेस ऑनलाईन होत आहेत, अजूनही त्याला खूप सारे टीचर्स कॉलेजला नाही येत आहेत, ते ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेत आहेत। तर मग जर ऑनलाईन पद्धतीने क्लासेस होत आहेत तर मग एक्झाम्स ऑफलाईन का बरं, ते पण ऑनलाईनच झाले पाहिजे, असे आमची सगळ्या विद्यार्थ्यांची NSU मागणी आहे। आमिर भाई आत्ताच कुलगुरूंचे बोलले की नेक्स्ट वीकमध्ये ते सगळ्या विद्यापीठांचे पत्र घेऊन उदय सामंत साहेबांकडे जाणार आहे आणि त्याच्यानंतर गव्हर्नरकडे पण जाऊन ही मागणी ठेवणार आहे, त्याच्यानंतर मग जे डिसिजन लास्टमध्ये येतील त्याच्यावर आम्ही थांबतो। गरज वाटेल, पण खूप सारे महिला अशा आहेत की जे बाहेर येऊन बोलत नाही, मी पण, माझा पण दुसराच टाईम आहे, मी बाहेर येऊन बोलते आहे एवढं सगळं, पण खूप मुलींची पण हीच मागणी आहे, कारण की काही गावांमध्ये राहता, काही दूर राहता अमरावतीपेक्षा, त्यांना ट्रॅव्हल करण्यासाठी काहीच उपलब्धी नाही आहे, बसेसचं प्रोटेस्ट सुरू आहे, तर त्यांच्याकडून पण मी हेच म्हणते की ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झालेल्या आहेत।